कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर चौक या ठिकाणी मागील काही दिवसांपासून जलवाहिनी फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे पालिकेच्या सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे। शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात शहराला पाण्याची गरज आहे। अशा अवस्थेत पाणी जर वाया जात असेल तर भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। अगोदरच कोपरगाव शहरातील नागरिकांना 5 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो। जर अशाच प्रकारे जलवाहिन्या फुटत असेल आणि नगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर पाणी टंचाई भासल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। विघ्नेश्वर चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे। या ठिकाणी इतका मोठा लिकेज असताना आणि लाखो लिटर पाणी गटरीत जात असताना पालिकेचे सर्व सत्ताधारी आणि अधिकारी यांनी कानाडोळा का केला असा प्रश्न उपस्थित होतोय। शहरामध्ये नगरपालिकेची जनरल बोर्डची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी असा विषय मांडला होता की जो आपण लिकेजचा ठेका दिलेला आहे हा ठेका कुणा एका व्यक्तीला एका ठेकेदाराला न देता तो जर आपण 2-3 जणांना दिला तर आपल्या कामाचा वेग वाढेल। आणि ठेकेदार आम्हाला कारणं सांगत असतात काय आज माणसं नाही, आज कोणी कामावर आलेलं नाही, याच्यामुळे कोपरगाव शहरामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून लिकेजचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। हे प्रमाण वाढल्यानंतर त्यावेळेच्या तत्कालीन मुख्य अधिकारी शिल्पा दरेकर यांना मी मागं लागून या कामाचं टेंडर काढलं। टेंडर काढल्यानंतर या टेंडरच्या वर्क ऑर्डरवर नगराध्यक्षांनी त्यावेळेस सही केली नाही, त्यावेळेस त्यांचा अंतर्गत वाद ह्या उफळून आला होता आणि त्याच्यामुळे त्या काम काय पूर्ण झालं नाही। त्यानंतर मी नगराध्यक्षांना वेळेवर विनवणी केली आणि आता नवीन मुख्य अधिकारी आल्यानंतर मी त्यांच्या एक कानावर हा विषय घातला होता का आपल्याला नवीन ठेकेदार नेमावा लागेल आणि एक सोडून आपल्याला 2-3 ठेकेदार या कामासाठी नेमावं लागतील। पण नगरपालिकेची जनरल बोर्डची मीटिंगच गेल्या 5 महिन्यांनंतर झाल्यामुळे ही अडचण आम्हाला सगळ्यांना येत आहे। त्याच्यानंतर आम्ही एक तात्पुरता उपाय म्हणून रोज कोपरगाव नगरपालिकेने एक डेली बेसिसवर आम्ही पाणी पुरवठा विभागात माणसं कामाला लावले लिकेज काढण्याकरता। पण आजही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज होत आहे, लक्ष्मीनगर झालं किंवा आईच्या स्तंभापासून लिकेज, कोपरगाव नगरपालिकेला कोणी जेसीबी देत नाही आणि आमचंही कोपरगाव नगरपालिकेत म्हणणं नगराध्यक्ष असतील किंवा बाकी काही कोणी अधिकारी असतील हे काय ऐकून घेत नाही, ही मोठी खंत आहे। दरम्यान या सर्व प्रकरणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे। तरी पालिका प्रशासन या लिकेज संदर्भात काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।